म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये कोपाउट बाय शुगर फ्री टाटा संपन्न मसाले आणि गिट्स डेझर्ट मिक्सेसच्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. एखादी गोष्ट आपण का शिकतो, का ती शिकण्याचा प्रयत्न करतो मी सांगतो, कारण आपला हेतू असतो. हे जर मी शिकलो ना तर मला मस्त नोकरी लागेल, मला ना असं काहीतरी त्याच्यातनं व्यवसाय निर्माण करता येईल, माझं अर्थार्जन होईल, घर चालेल. हा हेतूही काही चूक नाही आहे, पण काही लोकांच्यातनं ही शिकण्याची वृत्ती अशी मुळातच असते. ते काय ठरवतात, मी जर हे शिकलो किंवा शिकले तर ते इतरांना सांगून त्यांचाही काहीतरी फायदा होईल, माझ्या ज्ञानाचा माझ्यासोबत इतरांनाही उपयोग होईल, आणि त्यातनं मला जर पैसे मिळाले तर मला ते काय नको आहेत असं नाहीच आहे. म्हणजे काय, हेतू कुठलाही नाही पण त्यातनं नुकसानही कुठलं नाही, अशा लेवलवरती ते शिकण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करतात. अशी काहीशी वृत्ती आणि सवय आहे आज आपल्यासोबत ज्या माधुरीताई आहेत त्यांची. गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात त्यांनी शिकलेल्या छान छान नवीन नवीन रेसिपी. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. कशा आहात तुम्ही? एकदम मजेत. एकदम मजेत आहात. वा, मग आता आपल्याला मजे मजे छान अशा आनंदात गप्पा मारायच्या. हो, काय आपलं संपूर्ण नाव? माधुरी लोकापूर. माधुरी लोकापूर. लोकापूर. कुठे राहता आपण? मी ठाण्यातच राहते. कोण कोण असतं घरी? घरी मी आणि मिस्टर असतो, पण मला दोन मुली पण आहेत, दोन नातवंड आहेत. अरे वा. आणि जावई आहे. बर. सर काय करतात? माझे मिस्टर सर्व्हिस करत होते, आता ते घरी असतात. रिटायर्ड झाले? रिटायर्ड झाले. आता संपूर्णतः आजी आजोबाच्या जॉब मध्ये तुम्ही गुंतलेले आहात. अशा वेळी विरंगुळा काय? विरंगुळा म्हणजे झी मराठी. झी मराठी पाहणे हा विरंगुळा? सगळ्या मालिका पाहता? सगळे सिरियल बघते मी. आणि मग आपलं आम्ही सारे खवय्ये पाहता की नाही? हो, पाहतेच ना, म्हणून मी तुमच्याकडे आले. असणारच, म्हणजे काय प्रश्न? मी गंमत करतो. नाही, आणि खरंच आहे. कुठली मालिका तुमची खूप आवडती सांगा? सगळ्यात आवडती मालिका म्हणजे जय मल्हार. जय मल्हार, येळकोट येळकोट, जय मल्हार. अजून आता नवीन मालिकाही सुरू झाल्यात झी मराठीवर, त्या पण आवडतात, पण तरी अजून जम बसायचंय मनामध्ये. हा, असं आहे. असं तुमचा कुठला खासगी जीवनातला अनुभव आहे की जिथे तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाहीये पण तुम्ही ती की यार चल ना होता आहे इसको ऍक्सेप्ट करके आगे जाएंगे? हा, म्हणजे मी माझ्या मुलीसाठी योगा शिकले, म्हणजे बाळंतपण झाल्यानंतर 38 वर्षापूर्वीची गोष्ट. 38 वर्षापूर्वी योगा शिकले? हा, माझ्या स्वतःसाठी योगा शिकले. बर. मी योगा घेतल्यानंतर मग तिथे काही असे प्रश्न निर्माण झाले की अरे आपण हा प्रॉब्लेम नाही सॉल्व करू शकत, मग आपण हे शिकूया. मग एका ठिकाणी ॲक्युप्रेशर शिकले, एका ठिकाणी मॅग्नेटचे थेरपी शिकले, एका ठिकाणी सुजोक शिकले. आणि माझ्या दोन्ही मुली जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन, मोठी मुलगी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती आणि माझी धाकटी म्हणजे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होती, तेव्हा मी आयुर्वेद जॉईन केलं. अरे देवा, अरे देवा, म्हणजे तुम्ही आयुष्यभर शिक्षण घेतच आलेलं आहात. आणि दिल्लीला अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून एक ब्रँच आहे आणि तिथून खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला सगळ्यांना सपोर्ट मिळालेला आहे. आणि तिथूनच म्हणजे पुढे पुढे जात राहण्याची प्रेरणा मिळाली. ती वृत्ती तुमची मुळात आहे म्हणून तुम्हाला ती प्रेरणा मिळाली. खरं तर वा, तुमचा हा सकारात्मक दृष्टिकोन आम्हाला खूप आवडला. तुम्ही आयुष्यात असाच सकारात्मक जगत राहा, छान हसत राहा. आता जरा हेतूकडे येऊयात. हो, त्याच्यासाठी तुम्ही झी मराठी आणि हा कार्यक्रम विशेषतः पाहता. काय विचार केला, काय व्हेज नॉन व्हेज काय करणार आहात? व्हेज करणार आहे. व्हेज करणार आहात. काहीतरी इनोव्हेटिव्ह पाहिजे आम्हाला. रेडी आहात? हो, रेडी. फॅन्टॅस्टिक. माधुरीताई तयार आहेत. अजून त्यांच्याविषयी आपल्याला खूप सारं जाणून घ्यायचं आहे, गप्पाही मारायच्या आहेत. आवडेल ना? हो, चालेल. चला लगेच आपण त्यांच्यासोबत ओळूयात किचन कडे. माधुरीताई आपल्या सोबत आहेत आणि आता तुम्हाला पहिला पदार्थ करायचा आहे. तयार आहात? हो. असं करा एकदा. ऑल द बेस्ट. तुम्ही एरवी झी मराठी पाहता, सगळ्या मालिका तुम्हाला आवडतात, पण आज या कार्यक्रमात तुम्हाला येऊन काहीतरी ही अशी रेसिपी करायचा एक चान्स मिळाला. तयार आहात ना? हो. फॅन्टॅस्टिक. काय याचं नाव आहे? केळ्यांचा केक. केळ्यांच्या केक साठी लागणारं साहित्य पाहूयात आणि मग आपण कृतीकडे असं जोमात जाऊयात. हा, चला सांगा साहित्य. केळी, मैदा, दूध, पिठी साखर,
तूप ड्रायफ्रूट्स ड्रिंकिंग चॉकलेट वेदाणे बेकिंग पावडर आणि खायचा सोडा. ओके, लागणारं साहित्य काय ते आम्ही पाहिलं. मला एक सांगा, आपण नॉर्मली केक करताना किंवा आईस्क्रीमचा कुठला पदार्थ करताना किंवा चॉकलेटचं काही कोको पावडर वापरतो, हो, तर हे काय म्हणाल तुम्ही? हे ड्रिंकिंग चॉकलेट आहे. म्हणजे म्हणजे काय आहे, हल्ली साखर जास्त खाऊ नये असं सगळेजण सांगतात. बरोबर. म्हणून मग मी काय केलं, कोको चॉकलेट घातल्यापेक्षा ते जरा कडवट असते. बरोबर. आणि ड्रिंकिंग चॉकलेट घातल्यामुळे साखर कमी लागते. अच्छा, मग हे बाहेर बाजारात विकत मिळतं ना ड्रिंकिंग चॉकलेट? विकत मिळतं. ओके, मग कृतीला किती वेळ लागतो या केकच्या? ह्या 20 मिनिटं लागतात. 15 ते 20 मिनिटं लागतात. काय करायचं सुरुवातीला आपल्याला? केळ्याचं साल काढायचं. बर. आणि ते खिसून घ्यायचं. बर, मी तुम्हाला मदत करणार आहे आज. हो. पण मला सांगा, तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही आता घरी दोघच असता. हो. कारण दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. हो. मग घरी स्वयंपाक करायला, तो केल्यावर त्याची चव पाहायला कोण असतं तुम्हाला मदतीला? सगळे असतात. सगळे कसे काय असतात? जवळच आहेत ना. अच्छा, म्हणजे जाण्यानं रोज चालू असतं का? हो. बर, ठीक आहे. किती केळींचा आता आपण हे केस कट? दोन केळींचा. ओके. ओके, हे दोन्ही केळी आपण किसून घेतले. ठीक, पुढची कृती काय आपली? पुढची आता तू आणि पिठी साखर फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे केळं मिक्स करायचं. बाऊल लागेल आपल्याला? हो, बाऊल. हा घेऊ? चालेल. हो, चालेल. सगळं लागेल. बघा, आणि याच्यात काय पिठी साखर घालायची? हो, पिठी साखर घालायची. ही ना? हो. हे किती लागेल? सगळं लागेल. लागेल सगळी? हो. आणि फेटून घ्यायचं? हो, फेटून. आतापर्यंत या कृतीमध्ये आपण दोन टप्पे पार पाडले. हो. एक तर या दोन केळी किसून घेतल्या, ज्या व्यवस्थित पिकलेले आहेत जे केळी, आणि कच्चेही नाही. कच्चे नाही. आणि हे आता तूप साखर मिक्स करून घेतलं. पुढे काय करायचं? आता ह्याच्यामध्ये केळं घालायचं. ओके, घ्या, मिक्स कर. व्यवस्थित त्याचं बॅटर आपण तयार करून घेतो. ठीक, आता दुसरं एक बाउल घ्या. हा घेऊ? ओके. काय करायचं आपल्याला आता ह्याच्यामध्ये? मैदा. बरं, तो सगळा घालायचा. सगळा लागेल. पुढे खायचा सोडा आणि बेकिंग पावडर. पुरे नाहीत का? पुरे, पुरे. तुम्हाला भीती वाटली का मी जरा जास्ती घालेल म्हणून? पण आता मी हुशार झालेलो आहे हा कार्यक्रम. आणि हे काय आता? बेकिंग पावडर आहे. हे पण इतकंच ना? हो. बर, अजून थोडंसं. अजून थोडे लागेल. झालं, आता ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. घ्या. तोपर्यंत हे मी बॅटर अजून जरा हो मस्त घोळून घेतो, म्हणजे त्याच्यातल्या गाठी गाठी सुटतील. सुटतील. चला, केळी घातलेलं हे बॅटर सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यातल्या गाठी गाठी मिक्स झालेलं हे पण मिक्स झालेलं आहे. पुढची कृती काय आपली? आता ह्याच्यामध्ये ड्रिंकिंग चॉकलेट घालायचं. ह्याच्यामध्ये? बरं. किती लागणार आहे ते? 2 चमचे. 2 चमचे ड्रिंकिंग चॉकलेट. बघा बरं, बस. अजून लागणार नाही ना? लागलं तर आपण परत घालू. ठीक. मी आज फारच मदत करतोय बाबा तुम्हाला. थँक्यू त्याच्याबद्दल. ड्रिंकिंग चॉकलेट घातल्यामुळे मी आता वेगळ्या रंगाचं झालेलं. आता दूध घालायचं. एवढं सगळं लागेल? अर्ध लागेल. आता हे जे मिश्रण आहे ते ह्या मैद्यामध्ये मिक्स करायचं. मिक्स करायचं. ठीक, घ्या. पण ते हळूहळू करायचे. बर, बघा बरं. सगळं लागेल? हो, सगळं लागेल. व्हेरी गुड. काहीतरी आज वेगळं करतोय असं मला एक फील आलेलं आहे. आणि चवीला तर फारच वेगळं काहीतरी असणार आहे असाही मला आनंद आता मनापासून व्हायला लागलेला आहे. कारण केळ्यांचा केक मी याच्या आधी कधीच खाल्ला नव्हता. आता थोडस दूध खाण्याचं परत एकदा. बर, बघा करू का मी मिक्स? हे आता व्यवस्थित झालंय? हो, असंच हवंय ना आपल्याला? हो, असंच हवंय. वा, हे ठेवूयात. पुढे काय करायचं सांगा. आता मोल्डिंग घ्यायचं, केकचं मोल्डिंग घ्यायचं. बर, केकचं हे जे भांडं आहे ते घ्यायचं. केकचं भांडं घ्यायचं, त्याच्यात थोडस तूप लावून घ्यायचं. तुपाने आपण त्या भांड्याला ग्रीसिंग करून घेतो. बरोबर ना? हो. झालं. पुढे आता हे काय? आपण मैदा टाकतो. म्हणजे केक खाली चिकटू नये म्हणून. आता हे आपण ओतणार आहे ह्याच्यात ना, त्यावेळेला ते चिकटत नाही खाली. म्हणजे पोळी लाटताना आपण जसं गव्हाचं पीठ आखली टाकतो त्याच पद्धत. हे बॅटर टाकताना सुद्धा चिकटू नये म्हणून थोडस मैदा बुरवू. आता हे होतायच ह्याच्यात. ठीक,
आपण या केकच्या भांड्यामध्ये हे बॅटर सगळं ओतून घेतो. आता बॅटर आपण या भांड्यात, आपण याच्यात मनुका घालायचे. बर, बेदाणे म्हणतात कोण, मनुका म्हणतात. हो, आमच्याकडे किसमिस पण म्हणतो आम्ही त्याला. हो, हे असं घातल्यामुळे काय होतं की जेव्हा केक वर येतो फुगून, त्यावेळेला ते एकदम खाली पण जात नाही बेदाणे, आणि वर वर चांगले दिसतात. बरोबर, त्याच्यात खोवल्या जातात, त्यांनी खोवल्या जातात, आणि आपल्याला मध्ये मध्ये असं दाता खाली आलंय की असं खूप छान वाटतं काहीतरी खाल्ल्यासारखं. हो ना. बर, काय करायचं पुढे? आता बेक करायचं. हे तर पाणी ठेवलेलं आहे. मला एक सांगा, ड्रायफ्रुट्स आपण नाही वापरले अजून? ड्रायफ्रुट्स आपण सजावटीसाठी वापरणार आहोत. नंतर येत होय, मला वाटलं ते पण असेच मनुकासारखे घालायचे. नाही, घातले तरी चालतात, म्हणजे घातले तरी काही हरकत नाही. आपण थोडेसे घालूच यात का? हो चालेल, कारण ह्या मुलाला खूप आवडतात ड्रायफ्रुट्स. हो चालेल चालेल. इथं मधून असं करायचं, ड्रायफ्रुट सुद्धा आपण त्याच्यामध्ये घातले. काय करायचं? स्टीमर ठेवलेले आहे, तर त्याच्यात पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यात चाळण घातलेली आहे, आणि आता हे आपण इथं ठेवणार आहोत. स्टीमर मध्ये ठेवू शकता, कुकर मध्ये शिटी काढून ठेवू शकता 20 मिनिटं, किंवा ओव्हन मध्ये पण 20 मिनिटं ठेवायचे. नॉर्मल मध्ये, डिग्री नाही, टेम्परेचर वगैरे नाही, नॉर्मल मध्ये. नॉर्मल मध्ये 20 मिनिटं. बर, ठीक आहे. हे तीनही पद्धतीने, एक मिनिट थांबा, ते जरा सरळ करूया. तीनही पद्धतीने आपण हे करू शकतो. आपण आता स्टीमर मध्ये करतोय. कुकर मध्ये करायचं असेल तर शिट्टी काढा, एक 15-20 मिनिटं ठेवा, केक तयार होईल. आणि ओव्हन मध्ये ठेवायचं असेल तर प्रीहीट करायची गरज नाही, नॉर्मल टेम्परेचर वरती एक 20 मिनिटं त्याला छान बेक करून घ्या, केक तयार होईल. फॅन्टास्टिक. ठेवा झाकण. 15-20 मिनिटात हा केळ्यांचा केक तयार होतो. मग आपण त्याला छान कट करूयात आणि खाऊयात. व्हेरी गुड. पण तुम्हाला खायचं असेल तर लिहून घ्यायला लागेल या केळ्यांच्या केक साठी लागणारं साहित्य आणि कृती. केळ्याचा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळी, मैदा, दूध, पिठी साखर, तूप, ड्रायफ्रुट्स, मिल्क चॉकलेट, बेदाणे, बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा. कृती: प्रथम केळी किसून घ्यावीत. एका बाउल मध्ये तूप घेऊन त्यामध्ये पिठी साखर आणि किसलेली केळी घालून सर्व एकत्र करून घ्यावं. दुसऱ्या बाउल मध्ये मैदा, खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर घालून सर्व एकत्र करावं. किसलेल्या केळ्याच्या मिश्रणामध्ये 2 चमचे मिल्क चॉकलेट पावडर घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे तयार मिश्रण मैद्याच्या मिश्रणामध्ये घालून त्यामध्ये थोडस दूध घालून मिश्रण एकजीव करावं आणि केकचं मिश्रण तयार करून घ्यावं. केकच्या साच्याला तुपाने ग्रीस करून त्यावर मैदा भुरभुरावा आणि त्यावर केकचं तयार मिश्रण घालावं. नंतर त्यामध्ये बेदाणे आणि ड्रायफ्रुट्स घालावेत. केकचा साचा कुकर मध्ये जाळीवर ठेवावा आणि 20 मिनिटं वाफून घ्यावा आणि केळ्याचा केक सर्व्ह करावा. केळ्यांच्या केक नंतर आता माधुरी ताई आपल्यासाठी दुसरा पदार्थ करणार आहेत. हा गोड आहे का काय, नेमका कसा? गोड आहे. गोडच आहे. आपण गोडच आहे. तुम्हाला गोड खूप आवडतं का? मला स्वतःला आवडत नाही, माझ्या मिस्टरांना खूप गोड आवडतं, म्हणून दोन्ही पदार्थ आज गोड झालेले आहेत. कळलं का तुम्हाला? बर, काय याचं नाव आहे? ह्याचं नाव आहे गव्हाची रसमलाई. गव्हाची रसमलाई. हा, गहूचा चीक काढून केलेली रसमलाई. बर, मग आपण आधी साहित्य पाहूयात मग कृती करूयात. सांगा. हे 3 दिवस भिजवलेले गहू आहे, पनीर आहे, साखर आहे, दूध आहे, हे मैदा आहे, ड्रायफ्रुटची पावडर आहे, चारोळी आहे, वेलची आणि जायफळ. बर, ठीक आहे. हे दूध आहे, मग हे काय? गहू भिजवलेले असतात ना, ते मिक्सरला काढायचे. बर, आणि मग नंतर भिजवलेले गहू? 3 दिवस. 3 दिवस भिजवलेले गहू मिक्सरला काढायचे. हो, मिक्सरला काढायचे. पुढे? आणि मग नंतर ते मिक्सरला काढल्यानंतर भांड्यात घ्यायचे, त्याच्यात पाणी घालायचं. बर, आणि मग तो चोथा सगळा पाण्यावर तरंगतो. बर, ते पाणी आणि चोथा सगळा बाजूला काढायचं आणि खालचं दूध असतं ते घ्यायचं. अरे बापरे, म्हणजे हे जे आहे हे जरा मेहनतीतनं जरा वाट पाहून आणलेलं दूध आहे. बरोबर. तर ठीक आहे, गव्हाचं आपण काढलेलं दूध आहे आणि हे आपलं साधं दूध आहे आणि बाकी लागणारं साहित्य तर आपण पाहिलं. चला, कृती काय करायची पहिल्यांदा? आपण आधी चीक जो आहे तो ह्याच्यात गरम करायचा. बर, मंदाच्यावरती आपण गॅस? मंदाच्यावरती गरम करायचा. हा, आणि हे ढवळत राहायचंय, सतत हात हलवत राहायचंय. जर हात हलवला नाही, कमी पडलं तर गोठळ्या होऊ शकतात. गोठळ्या होऊ शकतात, गोठळ्या होऊ. त्याच्यामुळे हे ढवळत राहणे, सतत ढवळत राहणे तुम्हाला एक काम करत राहायला लागेल. बरोबर, पर्याय आहे. बर, आता आपण त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत. बर, ठीक आहे. काय आता करायचं? आता हे परत पूर्ण गरम झालं ना. बर, साधारण एक उकळी यायला सुरुवात झाली की मग साखर घालायची. मग साखर घालायची. मग त्याला उकळीपर्यंत आपण गप्पा मारूयात. हो. हा, आता जर अलीकडे या, आता मला सांगा की आता सध्या तुमचे किती विद्यार्थी आहेत ज्यांना तुम्ही हे सगळं शिकवता, योगा असेल किंवा फिजिओथेरपी असेल?
ते असं नेहमी जे माझ्याकडे येतील ना, ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना त्यात त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे माझ्या वेळेप्रमाणे जसा वेळ मिळेल तसं ऍडजस्ट करून मी शिकवतो. माझ्याकडे पाहून वाटतं का मी खूप वजन किंवा असं कमी करायला हवं? नाही, तुम्ही एकदम फिट अँड फाईन आहात. येस, आय एम फिट अँड फाईन आणि मी परफेक्ट आहे, म्हणूनच मी इथे आम्ही सारे खवय्ये करतोय. बरोबर, चला हे गरम झालेलं आहे, आलेली आहे. पुढे आता आपण साखर घालायची, चार चमचे पुरे. हा बस, आता हे गॅस बंद करायचं आहे. बर, आणि आपल्याला आणि आता ह्याचे एक डिश द्या. तिथे डिश लागेल, किसून घेतलेलं पनीर घ्यायचं. किसून घेतलेलं पनीर घ्यायचंय. बर, आता ह्याच्यामध्ये थोडं मैदा घालायचा आहे, 1/2 चमचा मैदा घालायचा. 1/2 चमचा मैदा. पनीर जसं असेल ना त्याप्रमाणे मैद्याचं पण प्रमाण कमी जास्त करायचं. पुरे का? हो बस. ओके, पुढे आता हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून चांगलं मळून घ्यायचं आणि त्याचे गोळे करायचे. मिक्स झालेले आता ह्याचे गोळे करायचे. आणि तुम्हाला आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये मध्ये एखादा पिस्ता किंवा काजू असं घालून त्याचा गोळा करू शकतो. असं म्हणजे ते जेव्हा तुम्ही खाल तेव्हा छान वाटतो खायला, सरप्राईज असं होईल. बरोबर. आता मी हे गोळे करून घेते, तोपर्यंत तुम्ही वेलची पावडर करा आणि जायफळची पावडर करा आणि ड्रायफ्रुटची पावडर असं तिन्ही एकत्र करून घ्या. मिक्स करून आता ह्यासाठी 4 वेलची लागतील आणि 1/2 चमचा जायफळची पावडर लागेल. बरं, ठीक आहे. आपण हे वेलचीचे दाणे याच्यामध्ये घालूयात स्वादासाठी ना? हो, स्वादासाठी. बरं, ड्रायफ्रुटच्या या भरडीमध्ये आपण हे वेलचीचे दाणे घातले आणि जायफळ थोडंसं किसून घालावं लागेल. ठीक आहे, ह्याच्यात घालूयात. हो बघा, पुरे इतकी? हो, पुरे पुरे पुरे. वा, वेलचीचे दाणे आणि जायफळ पावडर घालून हे मिक्स झालेले. आता गॅस लावायचंय, हे गोळे त्याच्यात सोडायचे. बर, सोडा. हे अंगूर सोडले ना ह्याच्यामध्ये आणि मग ड्रायफ्रुटची पावडर पण घालायची आणि एक उकळी आली की ह्याच्यावर झाकण ठेवायचं. बर, आणि ते उघडायचं नाही 10 मिनिटं, म्हणजे त्या वाफेवर हे गोळे शिजतात आणि त्याच्यात मिक्स पण होत नाहीत, म्हणजे नाहीतर पनीर काय होतं निर्घळतं, तुटू शकतं. तर ते होऊ नये म्हणून आपण एकच उकळी आणायची. पनीरचे गोळे आपण पनीरचे गोळे घातले आहेत. आता आपण थोडंसं त्याच्यावर हलकंसं दूध ह्याच्यावर आपण घालतोय. बर, आणि उकळी आली की लगेच ड्रायफ्रुटची पावडर घालायची. घालूया मग? हो, ज्याच्यामध्ये वेलची पूड पण आहे, जायफळ पण आहे. क्या बात है हो, फारच सुंदर दिसतंय, खायला पण मजा येते, प्रश्नच नाही. आणि नाही त्याच्याही पेक्षा काय, तुम्ही हे गव्हाची रसमलाई केलेली असल्यामुळे ती पौष्टिक आहे. पौष्टिक आहे, म्हणजे एरवी आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. काय लागणार आहे? झाकण लागणार आहे. वा वा वा, छान दिसतंय. 2 मिनिटात उकळी आली की झाकण तसंच ठेवायचं आणि त्या वाफेवरती ते पनीरचे गोळे शिजू द्यायचे. फॅन्टास्टिक. आणि मग तुम्हाला आवडत असेल तर वरण चारोळी घाला किंवा घालूही नका, ती तुमच्या आवडीप्रमाणे. व्हेरी गुड, आम्ही ही गव्हाची रसमलाई तयार करून घेतलेली आहे. आता आम्ही ती छान सर्व्ह करतो, तुम्ही पटकन लिहून घ्या. खायची असेल तर याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. गव्हाची रसमलाई करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 दिवस भिजवलेले गहू, पनीर, साखर, दूध, मैदा, ड्रायफ्रुटची पावडर, चारोळी, वेलची आणि जायफळ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये गव्हाचा चीक गरम करून त्यामध्ये दूध घालून एक उकळी घ्यावी. नंतर त्यामध्ये 4 चमचे साखर घालून पुन्हा एक उकळी घ्यावी. एका प्लेट मध्ये किसलेलं पनीर घेऊन त्यामध्ये मैदा घालून सर्व एकत्र करून त्याचे गोळे बनवून घ्यावेत. नंतर ड्रायफ्रुटच्या पावडर मध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालून सर्व एकत्र करून घ्यावं. पनीर आणि मैद्याचे गोळे रसमलाई मध्ये घालावेत. नंतर त्यामध्ये ड्रायफ्रुट, वेलची आणि जायफळची एकत्रित पूड घालून पॅन वर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यावी आणि गव्हाची रसमलाई सर्व्ह करावी. सौ माधुरीताई लोकपूर आज आपल्या इथे आल्या आणि झी मराठीच्या तुम्ही सच्चा चाहते आहात. तुम्ही सगळे कार्यक्रम पाहता, आपला हा कार्यक्रमही पाहता. मला खूप छान वाटलं, पण मला विचारायचं की तुमच्यासाठी आजचा अनुभव कसा होता? खूप चांगला होता. नक्की ना? हो नक्की. कुठं नाही बोलायचं? हो नक्की. अशाच छान हसत राहा. तुमचा हा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या आयुष्याला असंच आरोग्यदायी आणि सुदृढपणे पुढे नेत राहो. खूप शुभेच्छा तुम्हाला. चला, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे सगळं आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. केळ्यांचा केक आणि गव्हाची रसमलाई आपल्या समोर तयार आहे. टडडन टडान ढडान.
नावात जसं इनोव्हेशन आहे, काहीतरी नाविन्य आहे, तसं त्याच्या चवीमध्येही असणार आहे. हो, असणारच आहे. मस्त लागणार आहे खायला. क्या बात आहे. मी उत्सुक आहे खायला खूप. पण त्याआधी आज आपली भेट झालीये. तुम्ही स्वतः झी मराठीवरती आलात. आपण एक फोटो काढूयात का? बघा त्या कॅमेरा. 1 2 3 स्माइल प्लीज. चल, फोटो आपला काढून झालेला आहे. आता आपण पदार्थ खायला सुरुवात करूयात. दोन्ही पदार्थ फार सुंदर दिसत आहेत. तुम्हाला कुठला आवडतो? मला रसमलाई आवडते. रसमलाई जास्त आवडते. चला, मला पण तीच आवडते. आम्ही सुरुवात करतो खायला. पण तुम्ही एक काम करा, घ्या निरोप. खाता खाता तुम्हाला निरोप नाही देता येणार ना. मग तुम्हाला असं वाटेल की मला नाही दिलं. तुम्हाला ते करून पाहायला लागेल. कसं लागलं ते आम्हाला कळवायला लागेल. थोडक्यात काय, हे सगळे पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. कोप आउट बाय शुगर फ्री, टाटा संपन्न मसाले आणि गिट्स डेझर्ट मिक्सेस. खाणाऱ्याने खात रहावे.